नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ माई तात्यांच्या मागेच होत्या त्या म्हणाल्या बाळभाऊजी बरे होतील त्यांना बरं व्हावंच लागेल मी आहे त्यांच्या पाठीशी चिंता करू नये तुरुंगात जाणार आहात तिथे तुमच्या औषधाची आठवण करायला कुणी नसणार औषधं वेळेवर घ्यावीत घरचं जेवण मिळणार नाही जे असेल त्याने भूक भागवावी आमची चिंता करू नये विश्वास अशोक विक्रम आता मोठे झालेत माई माई किती पटवून देताय नेहमी प्रमाणे आम्हाला तुम्हा तिघींच्या धैर्यावर विश्वासावर आणि चिकाटीवर आम्ही संकटांना सामोरे गेलोय या वयातही जातोय सोनेरी संध्याकाळ अंगणात उतरलीये पण त्या सांज सावल्यांच्या पलीकडे दूर अंधार कोठडीत गेलो तेव्हाही तुमच्या धैर्याची पण ती मनात उजळत राहील दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना अटक करण्यात आली प्रथम संशयित म्हणून त्यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांनी विचारलं ही अटक कशासाठी तुमच्या सुरक्षेसाठी तात्या मनापासून हसले आमची सुरक्षा इतकी महत्त्वाची अर्थातच अटक महत्त्वाच्या व्यक्तींनाच होते तात्या पुन्हा हसले चोर डाकू गुंड हत्यारे यांनाही अटक होतेच ना पोलीस गप्प बसले तसं त्यांना विचारण्यात अर्थ नव्हताच त्यांना प्रथम पुण्याच्या कारावासात नेण्यात आलं निरोप देताना माई म्हणाल्या काळजी करू नका त्यांना पुण्याच्या कारावासात ठेवण्यात आलं अकरा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला त्यांच्यावर गांधी हत्या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप ठेवून त्यांना दिल्लीच्या तुरुंगात ठेवण्यात आलं ते वारंवार सांगत होते लिहून देत होते आम्ही या हत्येसंदर्भात कुठलाही प्रकार केलेला नाही आमचा दुरूनही या प्रकरणाशी संबंध नाही परंतु त्याचा काहीही परिणाम होत नव्हता दिल्लीचा जमदग्नीचा उन्हाळा सुरू झाला सत्तावीस मे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला कोर्टात केस उभी राहिली लाल किल्ल्यातील विशेष न्यायालयात न्यायाधीश आत्माचरण यांच्यापुढे कोर्टाचं कामकाज सुरू झालं दुसऱ्याच दिवशी तात्यांचा सहासष्टावा वाढदिवस होता भेटण्याची अनुमती नसल्याने त्यांनी मनोमन म्हटलं आम्ही विज्ञानाचे पुरस्कर्ते असलो तरी हे ईश्वरा आमच्या मनात अजूनही तुझा वास आहे आमच्या वाढत्या वयाची प्रकृतीची जाणीव आम्हाला आहे इथून सुटका व्हावी म्हणून जराही प्रयत्न आम्ही करणार नाही कोर्टात रोज साक्ष होत होती गांधीवधाचे आरोपी होते नथुराम गोडसे नारायण आपटे विष्णुपंत करकरे पंजाबचा मदनलाल पहावा गोपाळ गोडसे ग्वाल्हेरचे डॉक्टर परचुरे बॅरिस्टर सावरकर शंकर किस्तय्या दिगंबर बडवे असे नऊ आरोपी होते याशिवाय गंगाधर दंडवते गंगाधर पंत जाधव सूर्यदेव शर्मा हे आरोपी फरार होते स्वतः बॅरिस्टर असताना तात्यांना स्वतःची केस स्वतः न लढवता त्यांना पुण्याचे सुप्रसिद्ध विधीज्ञ लक्ष्मण बळवंत भोपटकर देण्यात आले होते बावीस जूनला खटल्याची सुनावणी सुरू झाली मुख्य सरकारी वकील सी के दप्तरी यांनी म्हटलं की महात्मा गांधींची हत्या जरी नथुराम गोडसेंनी प्रत्यक्ष केली आणि त्यांनी ते मान्य केले गांधी हत्या झाल्यावर नथुराम गोडसे पळून न जाता अटक करून घेण्यासाठी थांबले होते निर्भयपणे म्हणाले होते मीच गांधींची हत्या केली आहे मला अटक करा यावरून त्यांनी कबुली दिल्याने गुन्हा दाखल झालाय हत्येमागे कटकारस्थान असून या कटाची योजना नारायण आपटे यांनी तर नथुराम गोडसे आणि आपटे यांनी कृती करण्यास कुणीतरी बाध्य केलेलं असावं हा सरकारी वकिलांचा रोख ऐकताच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असलेला नथुराम गोडसे एकदम म्हणाला चुकूनही नाही जज साहेब चुकूनही नाही हा केवळ माझाच विचार होता सावरकरांचं नाव यात गोवलं जाऊ नये ते निर्दोष आहेत जस साहेब नथुराम निर्भयपणे बोलत होता केलेल्या कृत्याचा पश्चाताप किंवा सत्य लपवण्याची धडपड त्याच्या चेहऱ्यावर कणमात्र नव्हती मृत्यूचा सापळा त्याच्यासमोर साकारला होता तरीही जज साहेब मी ब्याण्णव पाणी माझं निवेदन आहे ते देण्याचं कारण मी ही त्या उगीच केलेली नाही किंवा भावनेच्या भरात कुणाच्या सांगण्यावरून केलेली नाही रामायण महाभारत गीता पुराण स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद बाळ गंगाधर टिळक मोहनदास गांधी सावरकरांचं हिंदुत्व यांचा मी अभ्यास केला होता अग्रणी आणि हिंदू राष्ट्र दैनिकाचं संपादन करताना राजकीय घडामोडींकडे माझं बारकाईने लक्ष होतं मी स्वतः मोहम्मद अली जिना यांना फुटीरतावादी वृत्तीचा विरोधही केला होता बॅरिस्टर सावरकरांची वृत्ती दृष्टी विचार अभ्यासून मी त्यांना तीन चार वेळा भेटलो असेन परंतु देशावर अमर्याद प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसांनी राष्ट्रपिता असलेल्या गांधींची हत्या केली म्हणजे मी माथे माथेफिरू ठरत नाही कदाचित तुम्ही मला देशभक्त म्हणणारही नाही परंतु आपल्याच आईचे दोन हात कापणाऱ्या तिच्या पुत्राला तुम्ही काय म्हणाल तिच्या अंगावरचे दागिने विकणाऱ्याला काय म्हणाल मला माझा फास दिसतोय म्हणूनच मी निर्भयपणे विचारणार आहे जज साहेब अशा वेळी तीव्र देशभक्त काय करेल तुम्ही कोणीच उत्तर देणार नाही इंग्रजांना मारणारे देशभक्तच होते परंतु इंग्रजांच्या शेवटच्या मतानुसार विभाजन करणाऱ्या व्यक्तीची हत्या त्यांना करणाऱ्याला तुम्ही काय म्हणाल आपल्याच देशाचे पंच्याहत्तर कोटी देणाऱ्याला काय शिक्षा द्याल पाकिस्तान वेगळा झाल्यावर लाखो लोक लोकांचे लोंढे भारतात आले त्याचं काय नथुराम गोडसेवरचा मोहनदास करमचंद गांधी यांच्या संदर्भातील खटला पंजाब उच्च न्यायालयात चालवण्यात आला गांधीवध अवैध पिस्तूल वापरणे असे सतरा आरोप त्यांच्यावर होते या खटल्याच्या वेळी स्वतःचं निवेदन स्वतःच वाचावं अशी न्यायमूर्ती खोसला यांनी अनुमती दिली परंतु भारत सरकारने त्यावर प्रतिबंध लावला तेव्हा हसत नथुराम गोडसे म्हणाला राष्ट्रपिता म्हणून असलेली महात्मा गांधींची प्रतिमा डागाळू नये म्हणून हा प्रतिबंध लावण्यात आलेला आहे हे मी जाणतो म्हणूनच मी माझं लेखी निवेदन जस्टिस खोसला यांच्याकडे सोपवतो माझ्यावर सतराच आरोप आहेत परंतु मी गांधी हत्येची एकशे पन्नास कारणं देऊन मी खरा देशभक्त आहे हे सिद्ध करतो आपण मला हत्येबद्दल भाषेची शिक्षा द्यावी न्यायमूर्ती खोसलांसमोर दीडशे कारणं दिली गेली होती पहिल्या पानावर प्रमुख परणा पंधरा कारणं दिली होती मी गांधी हत्या का केली म्हणून सात आठ मित्र मिळून रचलेला हा कट असला तरी सावरकरांना यात सरकारने संशयावरून गोवलं होतं सावरकरांनी आपल्या वकिलामार्फत सांगितलं होतं आम्ही काहीही केलेलं नाही प्रत्यक्ष आरोपी स्वतः सांगतोय प्रत्यक्षदर्शी पुरावा आहे तेव्हा आम्हाला निष्कलंक मुक्तता द्यावी आणि जी त्यांनी एकशे पन्नास कारणं गांधी हत्या करायला बाध्य झालो या संदर्भात दिली त्यातील प्रमुख पंधरा कारणं कोर्टासमोर वाचावीत नथुराम गोडसे म्हणाला मला निष्कलंक मुक्तता नको कारण मी मनुष्यवध केला आहे वधासाठी वध हा कायदा आहे परंतु पंधरा कारणं कोर्टासमोर वाचली जावी ही आमची फासावर जाण्यापूर्वीची इच्छा आहे असं समजावं आणि कोर्टात नथुराम गोडसेंच्या वकिलाला ती वाचण्याची अनुमती जस्टिस खोसला यांनी दिली मीच सांगतो नथुराम गोडसे म्हणाला तशी त्याला अनुमती मिळाली मी नथुराम गोडसे मी गांधी हत्या का केली हे थोडक्यात सांगतो हत्या करण्यामागे स्वार्थ तर असतो नाही तर द्वेष तरी असावा लागतो माझ्या मनात चीड कधीपासूनचीच होती जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो एकोणीसशे एकोणीस साली अमृतसरच्या बागेमध्ये निर्घृण रीतीने अनेक भारतीय मारले गेले जनरल डायरवर खटला चालवावा अशी संतप्त जनतेची मागणी होती मोहनदास गांधी यांनी या मागणीला समर्थन दिलं नाही हा पहिला राग वाला आला भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या फाशीमुळे संतप्त आणि दुःखी जनता मोहनदास गांधींकडे आशेने पाहत होती त्यांची फाशी रद्द करावी म्हणून रद्दबदली करावी अशी जनतेची मागणी होती परंतु हे कृत्य अनुचित आणि हिंसक आहे म्हणून त्यांनी नकार दिला हे दुसरं कारण एकोणीसशे शेहेचाळीस साली समाजवादी कार्यकर्त्यांच्या संमेलनात मोहनदास गांधींनी मुस्लिम लीगच्या हिंसेसमोर जनतेला आहुती देण्याचं आवाहन केलं हे तिसरं कारण मुस्लिम त्यांचे कोण लागतात हो हा माझा प्रश्न आहे मोहम्मद अली जिना आणि इतर राष्ट्रवादी मुस्लिम यांच्या विरोधाला न जुमानता एकोणीसशे एकवीसमध्ये खिलाफत आंदोलनाला समर्थन दिलं केरळमध्ये मुसलमानांनी हिंदूंना मारहाण केल्याने पंधराशे हिंदू ठार झाले दोनशे हिंदू मुस्लिम करण्यात आले गांधींनी जराही निषेध न करता खुदा के बहादुरों की बंदोंकी बहादुरी असं वर्णन केलं असं का केलं याचं उत्तर काय एकोणीसशे तेवीसमध्ये आर्य समाजाच्या शुद्धीकरणाकचे स्वामी श्रद्धानंद यांची हत्या अब्दुल रशीदने केली त्यावर गांधींनी अब्दुल रशीदला आपलं भाऊ मानलं त्यांचं कृत्य बरोबर आणि आर्य समाजाची चळवळ ही राष्ट्रविरोधी हिंदू मुस्लिम एकतेला घातक असं म्हटलं हे पाचवं कारण गांधींनी अनेक वेळा शिवाजी महाराज सिंह गुरु गोविंद सिंह यांना पथभ्रष्ट राष्ट्रभक्त म्हटलंय हे योग्य आहे का गांधींनी काश्मीरचे राजा हरिसिंग यांनी काश्मीर मुस्लिम बहुल देश असल्याने काशीला जावं आणि हैदराबादच्या निझामाला तो देश हिंदू बहुल असूनही राज्य करा असा सल्ला दिला बॅरिस्टर जिना यांनी कायदे आझम ही उपाधी गांधींनी दिली भारतात कोणता हिंदू आणि त्याला अशी उपाधी दिली गेली काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात सुभाषचंद्र बोस बहुमताने अध्यक्ष झाले पण गांधी सीतारामैया यांचे समर्थन करत राहिले कारण अखेर सुभाषचंद्रांनी आपले अध्यक्षपद सोडावं हे दाव कारण लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनात सरदार वल्लभभाई पटेल बहुमताने निवडून आले असताना सुद्धा गांधींनी हट्टानी ते पद जवाहरलाल नेहरूंना दिलं चौदा पंधरा जून एकोणीसशे सत्तेचाळीसला गांधींनी आधी जाहीर केलं देशाचं विभाजन माझ्या प्रेतावरच होईल अखिल भारतीय काँग्रेसमध्ये विभाजनाला संमती नसताना केवळ त्यांच्या आग्रहाने सही करून विभाजनाला संमती दिली जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळाने सोमनाथ मंदिराचं पुनर्निर्माण शासनाकडून करणार असं ठरलं असताना देखील त्या प्रस्तावात गांधी नसताना त्यांनी ह्या पुनर्निर्माणाच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला प्रस्तावरहित झाला त्याचवेळी दिल्लीतल्या मशिदीची दुरुस्ती व्हावी तेरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला दबाव आणण्यासाठी उपोषण सुरू केलं हे चौदावं कारण गांधी हे मुसलमानांचे बंधू असावेत असे का वागले आता पंधरावं कारण सांगून मी थांबतो ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसला पाकिस्तानने भारतावर काश्मीरवर अचानक हल्ला केला जेव्हा तेव्हा जवाहरलाल नेहरू यांनी पाकिस्तानला पंचावन्न कोटी देण्याचं नाकारलं तेव्हा पैसे न देण्याचा निषेध म्हणून गांधींनी उपोषण सुरू केलं पंचावन्न कोटी रुपये देण्यास बाध्य केलं आता यावर काय म्हणाल साहेब नथुराम गोडसे थांबला तसं कोर्ट स्तब्ध झालं शिक्षा जाहीर करण्याची रीत नथुराम गोडसे आपटे यांची फाशी ठरलेलीच होती बाकीच्यांचा विचार कोर्ट आणि जज करणार होते चार फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सामील म्हणून अटक झालेले तात्या निर्दोष सुटका होऊन पूर्ण एक वर्षाचा कारावास भोगून मुंबईला परतत होते पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला अंबाल्याच्या कारागृहातून नथुराम गोडसे नारायण आपटे हातात भगवद्गीता घेऊन फाशी गेले करकरे पहावा गोपाळ गोडसे यांना जन्मठेप झाले निकालानंतर चार दिवसांनी तात्या मुक्त झाले निश्चिंत मनाने घरी परतले मनोमन म्हणत होते मृत्यू तर येणार होताच परंतु असा काहीही न करता आरोपात मृत्यू नको होता निर्भयपणे ते मृत्यूला आमंत्रित करायला जाणार होते आणि तयारही होते गांधींचा वध करावा असा चुकूनही मनात नव्हतं नथुरामने अभ्यास करून जी कारणं दिली ती खरोखरीच चीड आणणारीच होती प्रत्येक वेळी आपणही कठोर विरोध केलाच होता परंतु मूळ कारणच नष्ट करावं हे मात्र मनात आलं नाही मी वृषा केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरि ओम तत्सत श्रीकृष्णार्पण मस्तो